आणि आता पाहूयात मंगल क्षणांची मंगलमय बातमी. शिर्डी येथील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची ही बातमी. सालाबादप्रमाणे शिर्डी येथे साई किमया गार्डन येथे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे. 2002 पासून साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने या विवाहाचं आयोजन केले जाते. 7 मे रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात आणि थोर महंत साधुसंत आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला आहे. या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यास नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शिर्डी नगर पंचायतचे प्रथम नगराध्यक्ष तथा या विवाह सोहळ्याचे संयोजक श्री कैलासबापू कोते आणि साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी, शिर्डी ग्रामस्थांनी अविरतपणे या विवाह सोहळ्याची परंपरा चालू ठेवली आहे. गेल्या 18 वर्षात 1850 वधूवर विवाहबद्ध झाले असून 18व्या विवाह सोहळ्यात 55 वधूवर विवाहबद्ध झाले आहेत. सामान्य कुटुंबास आधार बनलेल्या या विवाह सोहळ्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून संस्थेच्या वतीने यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. याप्रसंगी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व वधूवरांना आशीर्वाद देत कैलासबापू कोते यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. सामुदायिक विवाह संपन्न होतोय. वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित सर्व आदरणीय संत महंत प्रामुख्याने हरिभक्तपरायण आदरणीय उद्धव महाराज मंडळी, वारकरी संप्रदायाचे समितीचे अध्यक्ष हरिभक्तपरायण आदरणीय बोधले महाराज, आदरणीय अरुणगिरी महाराज, आदरणीय चंद्रभान महाराज चौधरी, काशिकानंद गिरीजी महाराज, इतर सर्व व्यासपीठावर उपस्थित श्रीमती राजेश्रीताई ससाने, शिर्डीच्या नगराध्यक्षा योगिताताई, माजी नगराध्यक्षा सुमित्रा काकी, साई निर्माण ग्रुपचे विजयराव, उपनगराध्यक्ष सुजित, सर्व नगरसेवक, माजी नगराध्यक्ष अभयराव, ज्ञानेश्वर आबा, रतुकाका, सगळेच मान्यवर मंडळी आहेत. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे सर्व पदाधिकारी, बापूंची सर्व टीम, फकीर शेठ पासून सगळे आणि जमलेले सर्व पत्रकार, बंधू भगिनी, वधूवर, त्यांचे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट आणि उपस्थित मित्र हो. बराच वेळ झालेला आहे, वधूवरही ताटकळत बसलेले आहेत. अधिक त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये मी थांबणार नाही, पण आज निश्चितपणे कैलास बापूंचं मनापूर्वक अभिनंदन करतो की वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डची ही नोंद घेतली सामुदायिक विवाहाची. कारण केवळ या वर्षाचं ते आयोजन नाही, 18 वर्ष पूर्वी लावलेलं जे रोपटं होतं त्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर होत आहे आणि त्याची नोंद आज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सनी घ्यावी, मला वाटतं शिर्डी करण्याच्या दृष्टीने ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आज सबका मालिक एक साईबाबांच्या नगरीमध्ये आज हा सामुदायिक विवाह अतिशय शानदारपणे संपन्न होतोय आणि आज आपण सर्वजण, विशेष करून वधूवर, हे अतिशय भाग्यवान आहे. मी दोन्ही मुलींची भाषणं ऐकली आणि त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या अतिशय महत्त्वाच्या. गेल्या वर्षी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना बीड जिल्ह्याच्या एका तांड्यावर जाण्याचा मला प्रसंग आला. तिथे 8 मुली महाविद्यालयात शिकणाऱ्या, त्यांनी शपथ घेतली की आम्हाला लग्न करायचं नाही. पेपरला बातमी आली, दुष्काळी भागाचा मी दौरा करत होतो, मुद्दाम त्या तांड्यावर जाणार. त्या मुलीशी चर्चा केली, तेवढे उत्पन्नाची साधना नाही, आई वडील ऊस तोडायला जातात, आमच्या लग्नाला ते पैसे कडून आणणार, सावकार कडून पैसे घेणार, बँका भरण्याची क्षमता नाही, आई वडिलांवर आमचा बोजा नकोय, आम्ही लग्न करणार. मला वाटतं हे अतिशय वेदना देणारी घटना होती आणि मला वाटतं या सगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, तो म्हणजे सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करणं आणि अशा कुटुंबाला जाते. ज्याने अनुभवलं आहे जीवनामध्ये त्यांच्या वेदना आणि त्यांच्या भावना आपण समजून घेण्याची गरज आहे.
आणि त्यानंतर आपल्याला सामुदायिक विवाहाचं महत्व काय आहे हे समजणार आहे. मुरळीने जे सांगितलं ते अतिशय महत्वाचं आणि म्हणून ती घटना माझ्या डोळ्यासमोर अजून आहे. आणि अशा कोणत्याही कुटुंबावर ही वेळ येऊ नये एवढी या निमित्ताने मी अपेक्षा करतो. खरं म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा हीच काळाची गरज आहे, पण आज इतक्या सोहळ्यासाठी मी जावं लागतं. कार्यकर्त्यांचा आग्रह असतो पण आपल्या लोकांवर अजूनही तेवढा परिणाम होत. ज्यावेळी मुलीचं लग्न येतं त्यावेळी कार्यकर्ते म्हणतात साहेब सामुदायिक विवाह झाला पाहिजे. ज्यावेळी मुलाचं लग्न करण्याची वेळ येते त्यावेळी मात्र मग कुणी बोलत नाही. त्यावेळी मला सांगतात त्या मुलीचा फार आग्रह होता वडिलांचा. आपल्यामध्ये एवढा ढोंगीपण आहे दुर्दैवानं ते बोलावं लागतात. प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्यावेळी ही वेळ येते त्यावेळी त्याच्या लक्षात त्यावेळी त्याला हे स्मरण होतं की सामुदायिक विवाहाचं महत्व काय आहे. ठीक आहे, तसं माझ्यामध्ये रूढी पडलेल्या आहेत. मोठेपणाच्या कल्पना आपल्या इतक्या भरभरून गेलेल्या आहेत. उन्हामध्ये धारा चालू आहे, परंतु मानापानाच्या आणि मोठ्यापणाच्या गोष्टी आपण एवढ्या आपल्या आपण भिनलेल्या आहेत त्यातून मागं कोणी घ्यायचं हा खरं प्रश्न आहे. म्हणून मी या सगळ्या महाराज मंडळींना संत महंतांना माझी एवढीच विनंती आहे की लोक शिक्षणाचं काम या सगळ्या समाजातलं जे अज्ञानाचं दारिद्र्य आहे त्यातून समाजातलं वाढणारं आर्थिक दारिद्र्य आहे, आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या ज्या घटना होतात त्यातून लोकजागृती करण्याचं काम हे आपल्याला केलं पाहिजे. हेच उद्याचं खरं परमार्थ आपला आहे असं मानणारा मी आहे. आणि हे काम मला वाटतं आपण सगळ्यांनी सेवाभावी पद्धती सेवेचं व्रत म्हणून आपण करावं अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा कैलास बापूंचं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि 18 वर्ष झालेत मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो बापूंच्या वतीने की हा सामुदायिक विवाह सोहळा हा अखंडपणे चालूच राहणार आहे, याला कधी खंड पडणार नाही याची ग्वाही आज मी आपल्याला देतो. पुन्हा या वधूवरांचं त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं समृद्धीचं जावो, त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. बेटी बढाव बेटी बचाव यातून त्यांनी केलेले उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आणि मुलगी झाल्यानं चिंता करू नका, मुली हे सुद्धा आपलं धन आहे. आणि त्या मुलीला मुलासारखं शिकवा वाढवा तिला चांगल्या प्रकारचं आयुष्य द्या अशा प्रकारची विनंती तुम्हाला निमित्तानं करतो. पुन्हा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. साईचरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात बाबांनी अशा प्रकारची बाबांच्या चरणी विनंती करतो. मनापासून सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि शेतकऱ्यांवर मुलींच्या लग्नासाठी होणारा खर्च यामुळे संकटात सापडलेल्या सामान्य कुटुंबाला हा विवाह सोहळा वरदान ठरत असल्याचे यावेळी कैलास बापू कोते यांनी सांगितले. साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट सिडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानानं 2002 पासून सुरू केलेला हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे मार्गदर्शक, त्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले बोधले महाराज, उपस्थित असलेले रमेशगिरी महाराज, उद्धवजी महाराज, अरुणगिरी महाराज, माझे आदरणीय चुलते यादवराव कोते पाटील, माझ्या भगिनी योनताई हराळ, पमाताई आहेर आणि उपस्थित माझ्या सौभाग्यवती सुमित्रा काकी कोते, उपस्थित सन्माननीय विजयराव कोते पाटील, शांताराम मेराणी सर, साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे सन्माननीय सगळेच पदाधिकारी ज्यांनी या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये अहोरात्र मेहनत घेतली, ते माझे सगळे सहकारी, ट्रस्टचे सगळे पदाधिकारी, या सर्वांचं परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. आज सामुदायिक विवाह सोहळ्याला 18 वर्ष पूर्ण होत आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमी सांगत असताना 2002 पासून साधारण
1850 विवाहबद्ध या समुद्रविवाह सोहळ्यामध्ये झाले. त्यामध्ये 1510 हिंदू पद्धतीने झाले, मुस्लिम पद्धतीने 29 झाले, बौद्ध पद्धतीने 211, आंतरजातीय 170. त्याचप्रमाणे 7 राज्यातून 227 जिल्ह्यातून आणि 770 तालुक्यातून वधूवरांनी ह्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेतला. याचा सार्थ अभिमान आमच्या सगळ्या शिर्डी ग्रामस्थ आणि साई सिद्ध चॅरिटेबल ट्रस्टच्या सगळ्या मान्यवरांना आहे. आणि आज 55 वधूवर इथं सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये विवाहबद्ध होत आहे. त्यामध्ये आज पण 12 जिल्ह्यातून 22 तालुक्यातून या वधूवरांचा सहभाग असून यामध्ये अनेक 1-2 राज्याचा समावेश या वधूवर सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झालेला आहे. मला मनापासून सांगायला आनंद होतो आहे की आज बाबांच्या नगरीमध्ये सगळ्यात जादूगर आज गेल्या 18 वर्षापासून होत असलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची महंती महाराष्ट्र राज्याची सीमा ओलांडून देशभर जाण्याचं काम, शिर्डीच्या या सोहळ्याला नवीन लौकिक प्राप्त झालेलं काम, जिल्ह्यातील राज्यातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकार बंधूंनी केलं. देशपातळीवर असेल, हिंदू असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, दैनिक भास्कर असेल, या आदी समूहाच्या दैनिक पत्राने जिल्ह्यातील लोकमत, दिव्य मराठी, सकाळ, पुण्यनगरी, सारमत आदी दैनिकांनी या सामुदायिक विवाह सोहळ्याला एक नवलिक नवलौकिक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्याचप्रमाणे IBN लोकमत असेल, ABP माझा असेल, TV9 असेल, जी न्यूज आदी राज्यपातळीवर मान्यता प्राप्त झालेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी शिर्डीच्या सर्वधर्मी सामुदायिक विवाह सोहळ्याला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम अलीकडच्या काळात केलेलं आहे. आज सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डनी घेतली. हा सामुदायिक सोहळा या निमित्ताने खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर पोहोचला. मी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे UK प्रेसिडेंट डॉक्टर दिवाकर संकुल व संतोष शुक्ला यांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार मानून त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू अशा प्रकारची विनंती करतो. या सामुदायिक विवाह सोहळ्याची बातमी काल मिळाल्यानंतर माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मला रात्री साधारण या सगळ्या त्यांच्या गडबडीमध्ये रात्री 12 वाजता फोन करून माझं अभिनंदन केलं. त्यांचं पण आपल्या कोथीपर्यंत होतीन मनापासून मी स्वागत करतो. आज बाबांच्या या नगरीमध्ये खरं म्हणजे श्रद्धा आणि संपूर्तीचा संपूर्ण संदेश देणाऱ्या या साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सामुदायिक विवाह सोहळ्याला आपलं मनापासून स्वागत करताना आनंद होत आहे. 18 वर्ष नित्याने सामुदायिक विवाह सोहळा आयोजन करीत असताना साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टला ग्रामस्थांचे मोठे योगदान लाभलेले आहे. आज लग्न सोहळ्यातील मोठेपणा हा लग्न सोहळ्यातील विचित्र स्वरूप प्राप्त करून देत आहे. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन विवाह सोहळा पार पडला तर वधू आणि वराकडील दोन्ही कुटुंब खर्च वाचतील हा विचार मनात ठेवून आम्ही सर्व कार्यकर्ते करीत असलेल्या या प्रयत्नाला समाज साथ देत आहे हे महत्त्वाचे आहे. आई वडिलांकडे लग्नासाठी पैसे नाहीत म्हणून मुलीला आत्महत्या करावी लागते अशा घटना आपल्या राज्यात घडलेल्या आहेत. माध्यमाद्वारे ऐकलेलं भेटलेलं आहे, वाचायला भेटलेलं आहे. ही वेळ कोणावर येऊ नये म्हणून आमची मानसिक विवाहाची चळवळ राज्याच्या खेड्यापाड्यात पोहोचण्याची गरज आहे. त्यासाठी युवा युवतींनी सामाजिक घरातील विवाह या दोनच कारणामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस अधिक अडचणीत आलेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे. शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य माणसाला त्यांना काही दिलासा देण्याचा प्रयत्न आमच्यासारख्या साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करण्याचा हा छोटासा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आज आमच्या चळवळीचे नेते आणि या चळवळीचे मार्गदर्शक आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपक्रमाला सदैव प्रेरणा दिली म्हणून या चळवळीचे रूपांतर शासनाच्या धोरणात झाले. आज सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या पाठीशी शासन उभे राहत असून ही सामुदायिक विवाह चळवळीचे यश आहे असं म्हणलं तर वागू ठरणार नाही. मित्रांनो, एक लग्न करताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात. आपल्या या 18 वर्षाच्या कालावधीमध्ये 1850 सामुदायिक विवाह सोहळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, बाबांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या या आशीर्वादाच्या प्रयत्नातून आपण यशस्वीप्रमाणे पार करतो याचा आनंद आम्हाला होत आहे. आणि मी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतो. करीत असताना पहिल्यांदा सुरुवातीला गावातील घरातील जुनी जाणती लोकं असायची, ती नेहमी म्हणायची गावात नदी, घरात मुलगी असायला हवी अशी जुनी जाणती माणसं नेहमी म्हणत असायची. नदी हे जीवनाचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे,
तर घरात मुलगी असणं हे नात्यातल्या जिव्हाळ्याचं जिवंत असल्याचं प्रतीक आहे. म्हणूनच घरात मुलगी असायला हवी. जन्माला आली तर घरातली माणसं त्यावेळेस म्हणायचे, लई झाले लेकी नको म्हणू बापा, उडून जाईल तुझ्या चिमण्यांचा तापा, अशा प्रकारचं त्यावेळेस लोक म्हणायचे. म्हणून आज तीच गरज प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आलेली आहे आणि तोच विचार रुजवण्याचं काम आपल्याला तुम्हाला सगळ्यांना नवीन वधूवरांना द्यायचं आहे आणि समाजामध्ये त्याचं प्रबोधन करण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे. या बाबांच्या निगडीमध्ये अनेक सर्व धर्म समभावाचा संदेश मिळतो, पण मला असं वाटतं का या चवळीचं रोपटं 18 वर्षापूर्वी या छोट्याशा रोपट्याने आज समुदाय विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आज राज्यभर लोकांची ही आपली असलेली चळवळ ही लोकांची चळवळ झाली, यामध्ये सुद्धा मला विशेष करून आनंद होत आहे. शिर्डीच्या पवित्र भूमीत सर्वधर्मीय समुदाय विवाह सोहळ्याच्या यशस्वीसाठी शिर्डीतील सगळेच मान्यवर असतील, पत्रकार असतील, माझे साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे सगळे ट्रस्टचे मान्यवर असतील, या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्याला ज्यांनी अतोनात प्रयत्न केले त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्रकीर्तींनी सांगितलं तुम्हाला जर घरी जर जायचं असेल व्यवस्थित तुम्हाला नाव घ्यायला लागेल. मी माझ्या सौभाग्यवती काकी आणि सर्व महिला यांच्या सहकार्यांनी पुरे आणि बुंदीचा प्रोग्राम घरी केला होता, ती सांगावं म्हणे अर्जुन सांगावं म्हणून मी सांगतो. आणि खरोखर माझ्या सौभाग्यवती साईबाबांच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा जीवनामध्ये नवीन ध्येय घेऊन या समाजामध्ये सातत्याने धडपड करतायत त्यांचं पण मी व्यक्तिशः, मी त्यांचा पती जरी असलो त्यांचं मनापासून स्वागत करतो. कारण मुलगी घरात नसली तरी पण या मुलींचं सगळं काम त्या करतात, फार सोन्याच्या दागिनेपासून तर साडीपासून तर मेकअपपर्यंत सगळं काम त्या माझ्या सौभाग्यवती करतात, माझ्या भगिनी करतात, माझे बंधू करतात, त्यांचं पण मी स्वागत करतो. कारण सगळेजण म्हणतील का तुम्ही बायकोचं काम करता, बायकोचं कौतुक नाही करीन. या अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या लोकांचा माझ्या घराण्याशी संबंध आहे, माननीय आमदार साहेबांचा असेल, माझ्या परिवाराचे सगळे सदस्य असेल, माझ्या सौभाग्यवतींमध्ये काही त्रास झाला होता, त्या आजारातून उठून त्याच परजोमाने त्याच जोशाने त्याच मोठ्या ध्येयाने आज मुलींचं सगळं काम करतात, ते पाहून सुद्धा एक मनाला वाईट वाटतं का स्वतःची मुलगी नसताना एवढं करण्यासाठी. त्या माझ्या सौभाग्यवतींचं खूप मोठं योगदान त्याबद्दल आहे, तुमचं पण मनापासून मी स्वागत करतो. विशेष म्हणजे आज मी सगळ्यांना विनंती करतो, मी जास्त काही बोलणार नाही, बोलण्यासाठी पुष्कळ आहे. तर मी बेटी बचाओ बेटी पढाओचा हा संदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत दिला. काल मांडडवाळ्याच्या निमित्ताने मी खूप एक चांगला छोटासा कार्यक्रम करा आणि माझ्या स्वतःचं लॉन्चिंग केलं, म्हणजे ते सरकारने सुद्धा मान्य करतील अशा प्रकारचे धनुभव, अशा प्रकारची उद्या शासन दखल घेईन माझी. कारण आमदार साहेब तिथे आहे, ते एक तर चांगलं ब्रँडिंग केलं मी, सगळ्यांना हवासं वाटणारा फोटो मी त्या ब्रँडिंग करणार आहे. आणि ते ब्रँडिंग करताना विजयरावला सुद्धा दुःख वाटणार मी का बरं केला नाही, पण मी सांगतो तो फोटो करताना मला वेगळा आनंद होता. माझ्या घरात मुलगी नाही म्हणून त्या मुलीचं ब्रँडिंग करताना मी समोर आहे, त्या पलीकडे सगळेजण पाहतील. अनिल भाऊसाहेब तुम्ही पहा, एकदम चांगला आहे, बेस्ट. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी एक लिहिलं, बेटी पढाओ बेटी बचाओ. आणि माझं ब्रँडिंग ते कुठं केलं मी माहिती का, मी श्रीलंकेला केलं. आणि मी इतका भाग्यवान आहे, मी विजयराव कोते आणि नवनाथजी दिघे इतका भाग्यवान आहे. आम्ही साहेब काल परवा जो श्रीलंकेला बॉम्बस्फोट झाला त्या हॉटेलमध्ये आम्ही 28 डिसेंबरला तिथे थांबलो होतो. पण बाबांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे काम करण्यासाठी पुन्हा आलो, म्हणून तुम्ही आमच्या काही टाळेवाजांचे नाही. मी बरं का साहेब, मी खोटं नाही सांगत, म्हणजे मी जे आता घटना घडली ना श्रीलंकेची, जे हॉटेलला होतो ना 7 स्टारला, त्या 28 डिसेंबरला आम्ही होतो, मी विजयराव कोते आणि नवनाथजी दिघे. आणि त्याच्यानंतर म्हणजे माझ्या 15 दिवसापूर्वी ती घटना घडली आणि माझ्यामध्ये 150 लोक गेले. आणि मग काय केलं असतं माझ्या बायकून कोणाकडे पाहिजे तरी, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, बाबांच्या आशीर्वादाने, माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने, उपस्थित असलेल्या सगळ्या साधूसंतांच्या आशीर्वादाने आम्ही सही सलामत या सिटीमध्ये आलो आणि काम करण्यासाठी ऊर्जा दिली, त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद, माझ्या स्वतःचा धन्यवाद. सांभाळलं त्या आईवडिलांना म्हातारपणी आपण राजासारखं सांभाळा अशा प्रकारची मी सगळ्यांना विनंती करत असतो. आणि ते लोक मानतात पण,
आणि माझं तेच म्हणणं आहे का प्रत्येकाने आई वडिलांचा आदर करणं सगळं आपलं कर्तव्य आहे. पुन्हा एकदा आजच्या या काळामध्ये माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, माझे मित्र फकीर शेठ, राजू चौधरी, सगळे भगीरथ वंचन आवून गेले, त्यांना नाराज होईल, उत्तम भाया, सगळे सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अनाथ ज्यांनी आम्हाला जन्म दिला, या सामाजिक बांधिलकीचं सातत्याने जाणीव करून दिली, त्या माझ्या आदरणीय स्वर्गीय वत्सलाबाई कोते पाटील, माझे वडील गुंदराव कोते पाटील यांच्या चरणाची नतमस्तक होऊन आपल्याला सगळ्यांचे जे लहान थोर ज्यांनी माझ्यापेक्षा लहान असतील, माझ्यापेक्षा वयाने मोठे असतील, त्या सगळ्यांच्या साधू संतांच्या मान्यवर नामदार साहेब यांच्या सगळ्यांच्या चरणाची नतमस्तक होऊन माझे दोन शब्द संपवतो. पुन्हा एकदा या समुदाय किंवा सोहळ्याला सातत्याने आपण खंबीरपणे साथ दिली त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. आजच्या या सामुदायिक सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित मान्यवर माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व सन्माननीय व्यासपीठ, पत्रकार बंधू आणि येथे जमलेले बंधू आणि भगिनी, आपले मार्गदर्शक आदरणीय कैलास बापू आणि सुमित्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे सलग 18वे वर्ष आहे. दुष्काळामुळे, वाढत्या महागाईमुळे, आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या मुलामुलींचे विवाह करू न शकणाऱ्या अनेक आई वडिलांसाठी हा विवाह सोहळा मदतीचा हात देणारा आहे. एक आदर्श व प्रेरणादायी असणारा व प्रसार माध्यमांनी देश पातळीवर दखल घेतलेला हा विवाह सोहळा आज साधू संतांच्या आशीर्वादाने अत्यंत प्रसन्न वातावरणात पार पडत आहे. मला या ठिकाणी निमंत्रित केले त्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानते. आज इथे विवाहाबद्दल होत असलेल्या नवदाम्पत्याच्या हातून समाजाची, राष्ट्राची सेवा घडो व त्यांचे भावी वैवाहिक आयुष्य सुखाचे, समाजाचे, समाधानाचे, समृद्धीचे जावो अशी मी साईच्यांनी प्रार्थना करते. जिनके मन माही ओळखो दुर्लभ जगत में कजू नाही, पुण्य ते परोपकार, पापाते परपीडा अनेक नाही, जोडा दुजी आसी. या वधूवरांना उदंड आयुष्य लाभावं, आरोग्य संपन्न जीवन प्राप्त व्हावं हीच साईबाबांची चरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यग्रस्त आश्रम साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून होत असलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची नोंद आज जागतिक पातळीवर घेतल्याने समाधान वाटत असल्याचे यावेळी विजयराव कोते यांनी सांगितलंय. या ठिकाणी हा विवाह सोहळा पार होत असताना साईबाबांच्या आशीर्वादांची आपल्या सर्वांनाच आवश्यकता आहे आणि म्हणून साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून इथे उपस्थित असलेले सर्व साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या मान्यवरांची प्रेम करणारे मान्यवर या सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो व या ठिकाणी बाबांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना आवश्यक आहे, तसंच वधूवरांना देखील आवश्यक आहे आणि म्हणून एकदा बाबांचं नामस्मरण प्रमोदची जोरदार आपण एकदा करूया. एकदा बाबांना आवाज आपल्या सर्वांना द्यायचा आहे. साईबाबांच्या मंदिरात आपला आवाज पोहोचला पाहिजे. गुरुजी आणि त्या आशीर्वाद, बाबांचा आशीर्वाद घेऊन या विवाहाची परंपरा आपण कायम ठेवणार आहोत. मी पाठीमागे सर्वांना माझा आवाज येतोय. कदाचित सर्वांना विनंती करतो की दोन्ही हात आपले उंच करायचे आहेत आणि बाबांचं नामस्मरण आपल्या सर्वांना करायचं आहे. सर्वांनी दोन्ही हात उंच करायचे. पाठीमागे आवाज येतोय ना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की, साई बाबा की. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या शिर्डीकरांच्या दृष्टीने आज अतिशय आनंदाचा क्षण आहे. वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये आज या विवाह सोहळ्याची नोंद झालेली आहे आणि बापूंना ज्यांची साथ आहे अशा काकींच्या सहकार्यामुळे, बापूंच्या आई वडिलांच्या आजोबाजींच्या आशीर्वादामुळे आणि साईबाबांच्या आशीर्वादामुळे हे सर्व शक्य आहे आणि ते शक्य झालेलं आहे. काळ्यांच्या गजरात एकदा बापूंचं आणि त्यांचं सर्वांचं आपण स्वागत करावं अशी विनंती करतो. या ठिकाणी मी दोनच मिनिटात माझं मनोगत संपवतो कारण काल भाषण खूप झालं साहेब. आम्ही सगळ्यांनी खूप भाषण केले, महाराज सर्व महाराज मंडळी. आम्ही काल दोन तास भाषणच करत होतो कारण आज सगळ्या मनावर मंडळींना या ठिकाणी बोलायचं आहे. एक फक्त दोन शेर बापूंसाठी एक छोटासा शेर आहे आणि आदरणीय आपले भाग्यविधाते राहता तालुक्याचे भाग्यविधाते
नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी एक आहे. अगदी 2 मिनिटात मी ते संपवतो. आपल्या सर्वांना आवडल्यानंतर टाळ्या वाजवण्याची विनंती. या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून बापूंनी बंद केले रुसवे फुगवे मानपान. या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून बापूंनी बंद केले रुसवे फुगवे मानपान. 18 वर्षापासून आत्तापर्यंत केले 1850 मुलींचे कन्यादान. 18 वर्षापासून आत्तापर्यंत केले 1800 मुलींचे कन्यादान. नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व शिर्डीकर एकजुटीने वाढवतात या सोहळ्याची शान. नामदार साहेब आपल्यासाठी एक छोटासा आहे. महाराज आपल्या परवानगीने घेतो. थोडासा हिंदी जरा थोडी तोडकी मुडकी आहे पण तरी म्हणतो आता. कल भी विखे पाटील का दौर था. आज भी विखे पाटील का दौर है. राष्ट्रवादीच्या लोकांना सांगतो जरा ऐका नीट. कल भी विखे पाटील का दौर था. आज भी विखे पाटील का दौर है. आपके चाहने वालों का हर तरफ शोर ही शोर है. यूं तो कई राजनेता है इस राजनीति में. पर विखे पाटील आपकी बात ही कुछ और है. धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व मंडळांचं स्वागत करतो. साई सिद्धी चॅरिटेबलचे कालच ज्यांनी विवाह सोहळा सोडून आपल्या मुलाचं लग्न नामदार साहेबांच्या आशीर्वादाने केल्याचे भगिरी जीवन यांचं देखील स्वागत करतो. आणि आमचे उत्तम भाई असतील सर्वच मान्यवर जुने त्यांचंही स्वागत करतो. धन्यवाद. आपल्याला पुन्हा एकदा वधूवरांना शुभेच्छा देत असताना माझे 2 शब्द संपवतो. ओम साईराम ओम साईराम. साईबाबांच्या पावनभूमीत साधू संतांच्या आणि मान्यवरांच्या आशीर्वादाने भव्य विवाह सोहळा होतो. आणि या विवाह सोहळ्यात मोठा आनंद होत असून आपले मातापिता बनलेले कैलासबापू कोते आणि सौ सुमित्राताई कोते यांचे यावेळी नववधूवरांनी आभार मानलेत. खरंच खूप आनंद होत आहे. कैलासबापू कोते यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. जे घरासमोर आपण लग्न करतो तेच इथं केल्यानंतर किती आनंद वाटतो. किती सारे जण जमलेले आहेत. खरंच बघताना देखील खूप आनंद वाटत आहे. आपल्याला फक्त घरी लग्न केल्यावर नातेवाईकांचाच आशीर्वाद मिळतो पण एवढ्या जणांचा हात पाठीवर असल्यावर खरंच खूप बरं वाटतं. खरंच मला आज खूप आनंद होत आहे की माझं लग्न या साईच्या दरबारात होत आहे आणि अशाच अनेक मुलींचं लग्न इथं व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि आजकाल मुलींची हत्या खूप वाढली आहे. ती कमी करून अशाच पद्धतीने चांगल्या रीतीने मुलींचं लग्न करून द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि सगळ्यांचा आशीर्वाद मागून मी इथं थांबते. धन्यवाद. आई वडिलांच्या डोक्यावर लहानपणापासून बोज असतो. लहानपणापासून जेव्हा मुलीचा जन्म होतो तेव्हा आई वडिलांना वाटतं हिचं लग्न कसं होईल काय होईल. जेव्हा आपल्या प्रत्येक ह्याच्यामधून ते आपली पायी 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 मुलीच्या लग्नासाठी जमवत असतात. तर आता आई वडिलांना जे आई वडिलांना करता येत नाही किंवा ज्यांच्याकडून मुलीची किंवा मुलांची हौस होत नाही आज तेवढी हौस आपली बापूंनी आणि काकींनी सर्व इथं आलेल्या सर्व समुदायामध्ये केलेली आहे. एवढंच नव्हे तर त्यांना मुलगी नसतानाही त्यांच्या आईच्या एका शब्दावर त्यांनी आजपर्यंत 18 वर्ष हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न करत आणला आहे. आणि इथून पुढे येते असंच करत राहू अशी माझी इच्छा आहे आणि सर्वांची इच्छा आहे. बापूंच्या आणि काकींचे मानावे तेवढे धन्यवाद आहेत. इथं आलेल्या सर्व मान्यवरांचे व वधूवरांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवचे. धन्यवाद. मेरा नाम निशिता है और इनका नाम साई कुमार है. हम लोग हैदराबाद से आए. मतलब जैसे माँ बाप को इतना बोझ होता है ना कि औरत बच्ची का शादी के वास्ते उन्हें इतना सोचते बचपन से ही उनका टेंशन रहता है. तो ये जो अभी कैलाश बापू है और सुमित्रा ताई है अब दोनों एक इनिशिएटिव लेके आगे चल के आए हैं इतने सारे लोगों को शादी करने के वास्ते. इसके लिए हम उनके खूब खूब आभार मानते और शिरडी के जैसे पुण्यस्थल में हमारी शादी होने के लिए हम खुद को यू नो खुद किस्मत समझते हैं. आई फील लकी.
सामूहिक विवाह के पहले हमारे रिश्तेदारों की शादी पहले यही हुई थी, तो हमें बहुत अच्छा लगा। तब हम लोग अटेंड करे थे शादी, तो बहुत ही अच्छा लगा। सारे लोगों के बीच में जैसे शादी हो रही है, इतना धूमधाम हो रहा है ना, तो हमें भी लगा कि हमारी शादी भी यहाँ हो। वी आर वेल एजुकेटेड बट स्टिल वी आर कमिंग हियर टू गेट मैरिड। वी जस्ट वांट टू सेव आवर रिचुअल्स एंड कीप कंटिन्यूइंग आवर ट्रेडिशंस। या सोहळ्यात खूप आनंद होतो, म्हणजे आई बाबाच्या जीवाला धास्ती असते ती पूर्णपणे काळजी मिळते इथं आल्यामुळं, आणि इथं जे लग्न झालंय ते घरी होऊ शकत नाही, त्यामुळे आई बाबांना खूप आनंद होईल इथला सगळं एवढा छान डेकोरेशन बघून खूप खूप आनंद होईल। त्यांचे खूप खूप आभार आहोत ज्यांनी एवढं सगळं करतात, ते सगळ्यांना खूपच चांगलं आहे, खूप खूप त्यांच्यासाठी। नाव संतोष मच्छिंद्र जाधव, 9 वर्षापासून शिर्डीला येतो। बाबांच्या कृपेने खूप चांगलं लग्न झालंय, सामूहिक धार्मिक सामुदायिक विवाह मध्ये बाबांच्या कृपेने खूप चांगलं लग्न झालं, खूप बरं वाटलं। कैलास बापू कोते यांनी एवढा चांगला कार्यक्रम ठेवला, आयुष 18 वर्षापासून चांगले काम करतात, खूप खूप छान वाटत। माझी इच्छा होती एक लग्नात लग्न करावं म्हणून लग्न केलं, याच्यासाठी मी कैलास बापू कोते यांची आभारी आहे। शिर्डी येथे पार पडलेल्या विवाहासाठी साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य, साई सिद्धी तरुण मंडळ शिर्डी, साई सिद्धी रिक्षा संघटना शिर्डी, श्री साईबाबा संस्थान शैक्षणिक विभाग, शिर्डी नगरपंचायत शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभत आहे। प्रतिनिधी गणेश भालेरावसह देविदास खरात, OS न्यूज शिर्डी।